हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के भवाले गांव श्री खंडेश्वरी माता मंदिर में नवरात्र उत्सव का आयोजन लोनाड ग्राम पंचायत माजी सरपंच भगवान रामा केने, जिला परिषद सदस्य रूता गोपीनाथ केने, हरिभक्त पारायण गोपीनाथ केने व संजय केने तथा केने परिवार द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर देवी माते की महाआरती, महापूजा, हरिपाठ, हवन, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं लोनाड ग्राम पंचायत माजी सरपंच भगवान रामा केने, जिला परिषद सदस्य रूता गोपीनाथ केने सहित केने परिवारों ने सभी देशवासियों को नवरात्र उत्सव व दशहरा की शुभकामनाएं दी तथा देवी माते से सुख समृद्धि की प्रार्थना की। दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी तू गा दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी स्वाहा।
याद है चार गुणा आठ करा याद दया बगा जी चार त्यार दया बगा जी चार कापूर वगैरह टाका उपस्थित जनसमुदायाला विनम्र अभिवादन करून आज आपल्या ह्या परिसरातील गड खंडेश्वरी मंदिर आणि या मंदिरावर नवरात्र उत्सव चालू असताना आजचा महायज्ञ होम हवनाचा दिवस आणि या परिसरातून संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे. भाविक भक्त सर्वप्रथम या कार्यक्रमाला ज्या भाविक भक्तांनी शोभा वाढवली त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि आपल्या या लोणार गटातील सर्वांचे सुपरिचित आणि या गटाचे सर्वे सर्वा सन्माननीय भगवानजी रामा केने साहेब आणि यांचे बंधुराज हरिभक्ती परायण रुताताई गोपीनाथ केणे गोपीनाथ रामा केणे आणि यांच्या आयोजनाने या खंडेश्वरी मंदिरावर हा नऊ दिवस उत्सव साजरा होत आहे आणि उद्याचा दहावा दिवस. नवरात्र कशाला म्हटली जातं हे थोडंसं एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे ज्याच्या भक्तिरूपाने नवरात्रा साजऱ्या होतात त्याचा शेवट दसऱ्याचा दिवस आणि दसरा त्याचा आनंदाने साजरा होत असतो. नवविधा भक्तीचा नव दिवस हे ज्याच्या आनंदाने साजरे होतात त्याचा शेवटी आणि दसरा आनंदामध्ये साजरा होत असतो असं नवरात्रीचं महत्त्व आणि या नवरात्रीचं महत्त्व ज्यांना कळाले असे या केणे परिवाराने हा परिसर आणि अतिशय नावारूपाला आणलेला आहे आणि खरोखर ते राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आणि त्यांचा अतिशय जोमाचं कार्य चालू आहे आणि ते या आपल्या लोणार गटाच्या आणि त्यांच्या भाऊजाई जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आहेत आणि या गटाचे आणि ते खरोखर त्यांच्या नेतृत्वाने हा गट आणि त्याने काबीज केलेला आहे आणि आमचे आदरणीय भगवानजी रामा केने साहेब यांचे खंदे समर्थक आणि आमचेसुद्धा पाठीराखे असे पंचायत समिती सदस्य भिवंडी आणि शिवनगर लोणार गटाचे सदस्य श्यामजी गायके साहेब
आणि हे सुद्धा ज्या ज्या वेळेला धर्मकार्य असेल तिथं आवर्जून आपली वेळात वेळ काढून उपस्थित राहून त्या कार्याला हातभार, त्यांचं योगदान, त्यांची उपस्थिती, जिथं कमी तिथं आम्ही असं त्यांचं योगदान आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आजचा हे यज्ञकुंड होम हवन संपन्न होत आहे आणि या संपूर्ण परिसराला, परिसरासाठी, संपूर्ण जगासाठी, संपूर्ण देशासाठी आज खंडेश्वरी मातेला आपण सगळीजणं मिळून साकडं घालूया. हे खंडेश्वरी माते ह्या जगावर, या देशावर, या जिल्ह्यावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि ह्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर जे वरुण राजाने अवकृपा केलेली आहे, हे दोन्ही संकट खंडेश्वरी माता नाहीशी करो असं खंडेश्वरी मातेच्याने प्रार्थना करतो. आणि ह्या केने परिवाराला असं धर्मकार्य, समाजकार्य, शैक्षणिक कार्य करण्यासाठी अधिकाधिक खंडेश्वरी मातेने बळ द्यावं अशी खंडेश्वरी मातेच्या मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने खंडेश्वरी मातेला प्रार्थना करतो. आणि इथंच माझं दोन शब्द संपवतो. जय हरी. खंडेश्वरी मातेचा कमीशे कमी 12 ते 13 वर्षे माझा भाऊ आणि माझी भाऊजाई आणि माझी आई आणि माझ्या आमचा चुलत भाऊ वृंदाकेने हे पुजारी, आज पुजारी वृंदाकेने आमचे पुजारी वृंदाकेने आमचा चुलत भाऊ हा कमीशे कमी 50 वर्ष या देवीचा पुजारी आहे. आणि त्याला विचारल्याशिवाय आम्ही इथं काही कुठलं काम करत नाही आहे. त्याचा आशीर्वाद घेतो, नंतर आम्ही देवीची पूजा करायला सुरुवात करतो आणि त्याच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो. आणि देवीने आम्हाला चांगल्या या कोरोनाचा संकट दूर करावा आणि शेती जर नुकसान झालेलं लोकांनी हे संकट सरकारने दूर करावा हीच देवीला मी प्रार्थना करतो. आणि कोरोना संकट गेल्यानंतर देवीला आणखी चरणी पुढच्या वर्षी आम्ही देवीला प्रार्थना करू सांगतो की आणखी हे रोग नाही नष्ट व्हावा हीच आमची सदिष्ठा. नवरात्रीच्या निमित्त आज ओम कार्यक्रम आयोजित खंडेश्वरीच्या पुराणकालात मंदिरमध्ये झाला. त्याप्रमाणे या मंदिराच्या देखरेखीसाठी आमचे पुजारी दुंदा काका तसंच गोपीनाथ केने सर्व या परिसरामध्ये या जवळ नियोजन करतात. अशा या कार्यक्रम असाच व्हावा आणि हे कोरोनाचं संकट पूर्ण जगावर, महाराष्ट्रावर, जिल्ह्यावर नायनॉट व्हावा अशी देवीचरणी प्रार्थना करून एवढे दोन शब्द बोलतो. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा. आज इथे नवरात्र आम्ही स्थापन करतो. आज अष्टमीच्या दिवसाला आम्ही नवरात्राचा होम हवन केलेला आहे खंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये. तर यासाठी बरेचसे भाविक आलेले आहेत आणि भरजी बोलून आम्ही आवाहन केलं. कोरोनाच्या संकटामुळे या इथे आज गर्दी कमी दिसते, तरी म्हणजे बऱ्यापैकी आहेत माणसं, उपस्थिती बऱ्यापैकी आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या आमच्या गणाचे श्री सामजी गायके पंचसमिती सदस्य आणि लोणार गटाचे माजी सरपंच भगवान केने आणि उपस्थित सर्वांना माझा हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या. देवी मातेला एकच प्रार्थना करते का आपल्या या जगावर आलेला कोरोनाचा संकट लवकर दूर होवो.